गणित इयत्ता दुसरी विभाग पहिला संख्येचे विस्तारित रूप द एक्सपांडेड फॉर्म ऑफ अ नंबर। तर इथे मी 1 ते 100 यापर्यंत उजळणी लिहिली आहे। 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 ह्याप्रमाणे मीही उजळणी लिहिली आहे। तर इथे आपल्याला प्रश्न काय आहे, 10 ते 100 या संख्यांमध्ये 5 हा अंक 1 दशक स्थानी किती वेळा आला आहे। आता आपल्याला 10 ते 100 ह्या संख्या बघायच्या आहेत, म्हणजे 10 पासून सुरुवात करून 100 पर्यंत आपल्याला संख्या बघायच्या आहेत की असे कोणत्या संख्या आहेत की ज्याच्यामध्ये 5 हा अंक दशक स्थानी आहे। आता ह्याचा अर्थ ती निश्चित संख्या 2 अंकी आहे आणि त्याच्यामध्ये दशक स्थानचा अंक 5 पाहिजे। आता तुम्ही बघू शकता इथे 15 आहे, पण इथे 15 मध्ये 5 हा अंक एकक स्थानी आहे, इथे पण एकक स्थानी, आपल्याला दशक स्थानी हवा आहे। तर 50 या संख्येमध्ये 5 हा अंक दशक स्थानी आहे, म्हणजे 50 ही संख्या आहे जिच्यामध्ये 5 हा दशक स्थानी अंक आहे। तसंच 51, 52, 53, 54, 55, 57, 58, 59, 59 ह्या संख्यांमध्ये 5 हा अंक दशक स्थानी आहे। तर इथे आपण आधी त्या संख्या लिहून घेऊ। 50, 51, 52, 53, 54, 55, 57, 57, 58, 59। आता 60 ही संख्या आपल्याला घ्यायची नाहीये, कारण इथे 6 हा दशक स्थानी अंक आहे, आपल्याला 5 हा दशक स्थानी पाहिजे। आता ह्या संख्या मोजू आपण, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10। मग आता इथे उत्तर काय लिहिणार आपण, 10, म्हणजे 10 ते 100 या संख्यांमध्ये 5 हा अंक दशक स्थानी 10 वेळा आला आहे। आता दुसरा प्रश्न बघा, 10 ते 99 या संख्यांमध्ये 0 हा अंक एकक स्थानी किती वेळा आला आहे। आता आपण 10 ते 99 म्हणजे इथपर्यंत संख्या बघायच्यात ज्याच्यामध्ये 0 हा अंक एकक स्थानी पाहिजे। आता 10 या संख्येमध्ये 0 अंक हा एकक स्थानी आहे, इथे पण हा 0 स्थानी आहे। मग आपण त्या संख्या लिहू, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90। 100 ही संख्या घ्यायची नाही, कारण आपल्याला 10 ते 99 या संख्यांमध्येच विचारलेल्या आहेत। आता आपण ह्या संख्या मोजू, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 इथे उत्तर लिहू 9। मग 10 ते 99 या संख्यांमध्ये 0 हा अंक एकक स्थानी 9 वेळा आला आहे।